रोटरी क्लब नारायणगाव हायवे, नारायणगाव पोलीस स्टेशन आणि गुरुवारे रापसबनीस माजी विद्यार्थी हॉलीबॉल संघाच्या वतीने आयोजित रोटरी हॉलीबॉल 2019 स्पर्धा मोठ्या उत्साह संपन्न झाल्या. या स्पर्धेत पाथरे संघाने प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती अॅडव्होकेट राम भालेराव आणि बाळासाहेब गिलपिले यांनी दिली. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन माननीय प्रकाश पाटे अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव व माननीय कृषीरत्न अनिल तत्या मेहर कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव, अर्जुन घोडे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष श्यामराव थोरात, प्राध्यापक पंजाब कथे, प्राध्यापक शिवाजी टाकळकर, महेश बोराना, नारायण आरोटे, सुकाजी मुळे, रवींद्र वाजगे, शरद शिंदे, अंबादास वामन, नंदकुमार चिंचकर, बबन दाभाडे, उमाजी जाधव, प्राध्यापक एच पी नरसुड हे उपस्थित होते. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी रोटरीने केलेल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले व त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे नमूद केले. अध्यक्ष थोरात यांनी वर्षभरातील कामाचा आढावा सांगितला तर उपप्रांतपाल राजेंद्र जाधव यांनी पुढील वर्षामध्ये रोटरीतर्फे प्रकल्प हॅपी स्कूल, गिरगाय, हँडवॉश स्टेशन इत्यादी प्रकल्पाबाबत माहिती दिली. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे नारायणगावचे प्रतिनिधी शरद शेळके यांनी, पाहुयात. सर्व उपस्थितांना विनंती आहे, या ठिकाणी एक शो मॅच सुरू होत आहे, निर्गुणसर आणि उमरत. हा उपक्रम ज्यांनी सुरू केला खऱ्या अर्थाने ते म्हणजे आमच्या सगळ्यांचे मित्र अॅडव्होकेट राम भालेराव आणि नरसोडे सर. या दोघांनी आमच्या ज्या जुन्या सभागृहाच्या तिथं लाईट लावण्याच्या दृष्टीने इतका हट्ट धरला मामांकडून माझ्याकडं. मला म्हटलं व्हॉलीबॉलचा आपल्या लोकांना खेळण्याकरता जागा करून द्या. त्या ठिकाणी लाईट आणि लाईटचे चार्जेस वाढल्यामुळे म्हणले पाहिजे आम्ही पैसे पण भरतो मीटरचे काही येतील ते. इतका उत्साह या दोघांनी दाखवला आणि खऱ्या अर्थाने तो उत्साह नुसता दाखवण्याचा प्रत्यक्ष या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा या ठिकाणी करतायत. मी रोटरी क्लब नारायण हायवेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी प्राध्यापक कथे सर यांनी पण खऱ्या अर्थाने एक चांगल्या उपक्रमाला साधत असतात, बोराना असतात, गिलबिले आहेत, आमचे नरसोडे सर आहेत, देशमुख सर आहेत आणि उपस्थित सर्व रोटरीयन्स व या स्पर्धेमध्ये आवर्जून भाग घेण्याकरता आलेले सर्व लांब लांबचे खेळाडू या स्पर्धेचा एक लौकिक ऐकून या ठिकाणी उपस्थित आहेत. लौकिक अशा अर्थाने की या ठिकाणी असणारी व्यवस्था एक चांगल्या प्रकारचे ग्राउंड, चांगल्या प्रकारची व्यवस्था, पंच या ठिकाणी चांगले, ज्या ठिकाणी पंच चांगले असतात निस्पृहतेने निर्णय देतात त्या ठिकाणी खेळाडू सहजतेने सहभाग घेतात. आज आपल्या इथे आपले आमच्या उजवाडी शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक असलेले पूर्वीचे नरसोडे सर या हे पंच म्हणूनही काम करतात आणि खऱ्या अर्थाने जे काही क्रीडा क्षेत्रातलं काम आहे ते त्याला आम्ही जरी किती प्रोत्साहन देत असलो तर नरसोडे सर असतील त्यांचे सर्व सहकारी व नारायणगावचा कुस्तीचा आखाडा असो किंवा सायकल स्पर्धा असो, मॅरेथॉन स्पर्धा असो, सर्व जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगली एक टीम कामी तयार करण्याच्या दृष्टीने सातत्याने काम करतो. रोटरी क्लबला मी धन्यवाद देतो. नारायणगाव पोलीस स्टेशन आणि गुरुवर्य रापसबनीस माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आजचा व्हॉलीबॉल स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसं रोटरी क्लब नारायणगाव हायवे आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांचं अगदी मनापासूनचं जुनं नातं आहे. म्हणजे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात ज्या बऱ्याच बांधकाम वगैरे झालेलं आहे त्यामध्ये रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांनी अगदी मनापासून सहभाग घेतलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळी 5-6 महिन्यापूर्वी हजर झालो तेव्हा रोटरी क्लबचे बोराना साहेब एका कामानिमित्त भेटायला आले होते.
त्यावेळी त्यांनी मला रोटरी क्लबची थोडक्यात म्हणजे त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांचं जे समाज कार्य जे आहे किंवा पोलीस स्टेशनला कोऑर्डिनेशन करून जी कामं करतात त्याबद्दल जवळजवळ तासभर आमची चर्चा झाली आणि त्यावेळी त्यांनी मला एक प्रोजेक्ट सांगितला होता की आपण अजून पोलीस स्टेशनला काही करता येईल का या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. त्यामध्ये त्यांनी प्लांटेशन किंवा अजून काही मैदानात मैदान सरळ करणे त्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं होतं. दरवर्षी आम्ही नारगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त म्हणजे सोबत घेऊन दरवर्षी हॉलीबॉलची स्पर्धा दत्त जयंतीला आम्ही घेत असतो पण यावेळा नियोजन थोडंसं बदलून त्यांनी आजच्या दिवशी या स्पर्धा घेतलेल्या आहेत. तसं या रोटरी क्लबतर्फे अतिशय चांगलं काम ही मंडळी करत आहे. परवा एक 8-10 दिवसापूर्वी मोठा आरोग्य कॅम्प घेतला होता जसे आता स्पर्धा घेत आहेत म्हणजे अतिशय उत्स्फूर्तपणे या सगळ्या कार्यातही लोक सहभागी असतात. इलेक्शन होतं इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा मी यांना थोरा साहेब आहेत आणि त्यांची जी सहकार्य आहे त्यांना बोलून घेतलं होतं कारण आम्हाला असा अंदाज होता की आम्हाला बंदोबस्त कमी भेटेल. मग ज्यावेळी त्यांची चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्हाला जे काही मदत लागेल इलेक्शनच्या अनुषंगाने म्हणजे स्टाफला बाहेर जो स्टाफ असतो त्या स्टाफला बूथपर्यंत पोहोचवणे किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था किंवा जेवणाची इथं जेवण जे बनवलेलं आहे ते पॅकेट्स मिळून पोच करणे यासाठी त्यांनी 100% सहकार्याची भावना हे केली होती. म्हणजे ह्या पद्धतीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि त्यात स्वतः पुढे काम करणं त्यात जो आनंद आहे तो आनंद घेत आहे. आजचा जो स्पर्धेचं आयोजन केलं आहे म्हणजे येणाऱ्या भविष्यातील चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणा किंवा एक आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनासाठी सुद्धा खेळाची आवश्यकता आहे. त्यामध्ये हॉलीबॉल खेळ असा आहे की अगदी 10 वर्षाच्या मुलापासून 60 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हा खेळ खेळू शकतात. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील शासकीय रुग्णालय येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार बिडकीन आणि हेल्थ फॉर ऑल संस्था कृष्णापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढी औरंगाबाद यांच्या वतीने रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉक्टर महेश पाळेकर कृष्णा कुलकर्णी रामगोपाल मालानी वर्षा घुमरे कल्याणी गोर्डे यांच्या स्टाफने परिश्रम घेतले. या बातमीचे काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे पैठणचे प्रतिनिधी रवींद्र गायकवाड यांनी पाहूयात. शिवनियर पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा.